क्षुल्लक कारणावरून वाद करून जावायाने सासऱ्यावर काठीने हल्ला करून सासऱ्याला जबर जखमी केल्याची घटना घाटंजीच्या पांढुर्णा नजीक असलेल्या शेषशिवारात घडली. मात्र उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाला. दत्ता बाबूराव मरापे असं मृत सासऱ्याचे नाव आहे, तर रवींद्र रामदास आडे असे मारेकऱ्याचे नाव आहे. आरोपी रवींद्र आडे हे आपली पत्नी व दोन मुले व सासऱ्यासह घाटंजी शहरातील पांढुर्णा रोडवर असलेल्या उपलेंचवार यांच्या शेतातील कोठ्यात मागील महिन्याभरापासून शेतगडी म्हणून राहत आहे. 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अनिता व वडील दत्ता मरापे हे शेतीच्या विषयावर बोलत होते, तेव्हाच रवींद्र आडे दारू पिऊन तिथे आला व तुम्ही दोघे माझ्याच चुगल्या करीत आहात असे म्हणून सासरे दत्ता मरापे यांना काठीने मारू लागला. दरम्यान अनिता ही वाद सोडविण्यास गेली असता तिला देखील मारहाण केली. या मारहाणीत सासरे दत्ता यांना प्रचंड रक्तस्राव झाला. प्रकरण अंगलट येत असल्याचे समजताच रवींद्रने पत्नीला या गोष्टीची कुठे वाच्यता केली तर तुला मारून टाकीन असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर अनिताने चिखलवर्धा येथे फोन करून भावाला घटनेची माहिती दिली. तसेच भावाने घाटंजी गाठून वडिलांना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी वडिलांना यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्याचे सांगितले. मात्र पैशाची सोय होत नसल्याने वडिलास परत शेतातील गोठ्यात नेले. यातच रात्री 1 वाजता वडिलांची प्राणज्योत मावळली. घटनेनंतर दुपारी अनिता आणि तिच्या भावांनी घाटंजी पोलिसात रीसर तक्रार दाखल केली. पुढील तपास ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विलास सिडम करीत आहे.